स्त्री ही जी स्त्री आहे ती किती महत्त्वाची आहे, किती महत्त्वाची आहे त्याची कल्पनाच लोकांना नाही. काल एक जिला नवीन बाळ झालं तिचा मला फोन आला आणि सांगितलं मला मुलगी झाली आहे आणि माझा नवरा माझ्यावर रागवला ती मुलगी झाली म्हणून. लक्षात ठेवा, सुशिक्षित कुटुंब असं पण नाही की बा अशिक्षित म्हणावं लागेल, चांगलं तीही शिकलेली. तिच्या डोळ्यासमोर फक्त अश्रू होते, छोटंसं बाळ होतं. का तिचं काही चुकलं होतं की तिला बाळ झालं होतं? तिला एकच सांगितलं, जर तुझ्यासारखी जर सुशिक्षित मुलगी जर अशी धाय मुकलून रडत असेल तर इतर बायकांचं काय होईल, तुला तुझ्या मुलीसाठी लढावंच लागेल. लक्षात आलं ना, ही पुरुष संस्कृती जी आहे त्याच्या विरोधात तुला आवाज उठवावाच लागेल, कारण तू ही एक स्त्री आहेस. लक्षात ठेव. तर हे सुशिक्षित लोक देखील खचतात, त्याचं कारण एक आहे, ज्ञान जे पाहिजे तेच नाही, सत्य जे आहे याशी लढण्याची ताकदच नाही. फक्त एखादा शब्द ऐकला का काळजाचं थरकाप उडावं, आता पुढे काय. तर लक्षात घ्या, अशा सर्व भगिनींना आज मी एक नम्र विनंती करून सांगतोय की प्रत्येक शब्द बारकावीने ऐका, खूप गरजेचं आहे. कारण तिला जेव्हा मी धीर दिला त्यावेळेला तिच्यात खूप बळ आलं, ताकद आली. ती बोलली, आजपासून मी कधीही माझ्या मुलीला एकटी टाकणार नाही, तिच्या खांद्याला खांदं लावून लढवीन. म्हणजे लढण्याची ताकद निर्माण तेव्हाच होते की ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान मिळतं. तिला एकच सांगितलं होतं की लग्न करण्यासाठी सर्वांना बायको लागते, सुंदर, चांगली, सुशिक्षित, कुटुंब तिचं चांगलं, सर्व अंगाने तिला चांगले पाहिजे. राखी बांधायला बहीण लागते, चांगली, सुसंस्कारित, प्रेम करणारी, जवळ घेणारी, विचारपूस करणारी. जन्म देण्यासाठी आई लागते, कशासाठी? रक्ताचं दूध पाजण्यासाठी. लहानपणात अक्कल नव्हती त्यावेळेला सांभाळणारी, स्वतःचं शी आणि सू काढण्याची ताकद नव्हती ती सेवा करणारी. रात्रभर रडत असताना रात्र जागून मायेचं पांघरून घालणारी. चालता येत नसतानाही तिला हाताला त्याच्या हाताला बोट धरून हळूहळू चालवायला शिकणारी. साधारण जेवण जे सर्व जेवतात ते जेवणाची अक्कल नसल्या त्याला खिमी भरून ती भरवणारी. वाचता येत नसताना बोबडे बोल बोलून त्याच्या भाषेमध्ये ती शिकवणारी. वेळोवेळी प्रत्येक वेळेला आपली घर सांभाळून लक्ष देणारी. प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रसंगाला दरवेळेला पाठीशी असणारी. ह्या सर्व गोष्टी ही स्त्रीच करत असते ना. बाहेर फिरायला जेव्हा जाता त्यावेळेला तुम्हाला मैत्रीण लागते, पिकनिकला वगैरे. व्हॉट्सअपवरती पण तुम्हाला मैत्रीण लागते, फेसबुकवरती पण मैत्रीण लागते, सेल्फी काढताना पण मैत्रीण लागते, पिक्चर पाहताना हिरोईन लागते. लक्षात आलं ना, पिक्चर पाहताना चांगल्या चांगल्या हिरोईन वेगवेगळ्या, वा खूप छान, खूप मस्त गाणं, म्हणजे सर्व गोष्टीसाठी तुम्हाला स्त्रीच लागते. लक्षात आलं ना. आणि स्त्रीनी जर तुम्हाला प्रेमाचे दोन शब्द बोलले तर तुम्हाला खूप बरं वाटतं. मग ह्या सर्व गोष्टी ह्या स्त्री चालतात. आणि ज्या वेळेला स्त्री जन्माला येते त्यावेळेला नको असते कोणाला. कुठचा हा भेदाभेद, काय चाललंय? लक्षात घ्या, समजा थोड्या वेळासाठी पुरुषांनो, थोड्या वेळासाठी विचार करा, एक वर्षासाठी ह्या पृथ्वीतलावरती स्त्रीच जन्माला आली नाही कुठे.
आणि कुठचीच आई बहीण लवर हिरोईन इतर काही जे आहे ते कोणच नसेल, कोणही नाही असं एक वर्ष फिलिंग करून बघा ते जीवन कसं असेल. एक वर्ष, फक्त एक वर्ष विचार करा. घरी आल्यानंतर जेवण बनवणारी आई नाही, लहान मूल जन्मालाच येणार नाही, लक्षात आलं का? रक्षाबंधन हा सणच होणार नाही, सत्यनारायण हेही बंद पडून जाईल. अभिषेक दाखवायचा असेल त्यावेळेला स्त्रीही नसेल तर अभिषेक काय देवाला तुम्ही दाखवणार? हा हा कार माचेल सर्व ठिकाणी, लक्षात घ्या. फक्त आणि फक्त पुरुष राहतील ह्या पृथ्वीतलावरती. प्रेमाचे शब्द बोलणारं कोण नसेल, कवटाळून जवळ घेणारी प्रियसी नसेल, आईच्या मांडीवर झोपणारी आई नसेल, हात नुसते सुने सुने पडलेले असतील. पत्नीशिवाय संसार कधी होत नाही हे पूर्वजांची मन लक्षात यायला लागेल. लक्षात आलं? आणि तिच्याशिवाय मुलं बाळ होत नाही आणि मुलांचं सुख आयुष्यभर तुम्हाला कधी मिळणार नाही. काय कराल? एक वर्ष नरकात पिचल्यासारखं तुम्हाला वाटेल. लक्षात आलं? नरकात राहिल्यासारखं वाटेल. एक वर्ष सर्व पुरुष जात या पृथ्वी तलावर फक्त आणि फक्त रडत असेल. खूप मोठं पाप केलं, त्याचा ताप आज आम्हाला सर्व पुरुष जातींना भोगावं लागतं. एक वर्ष असं ते वर्ष असेल आणि त्या एक वर्षानंतर ज्या वेळेला असं होईल की सर्व जसं होतं तसं पूर्वीचं होणार, तर सर्वांच्या चेहऱ्यावर तेज असेल. का? स्त्रींशी बोलण्यामध्ये जी आनंद आहे तो वेगळाच असतो ना. आईच्या मांडीवर खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो ना. पत्नीबरोबर गुजगोष्टी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो ना. आणि बहिणीबरोबर एकदम आनंदाने खेळकरपणा खेळायला खूप आनंद असतो ना. म्हणून प्रत्येक स्त्रीने हे नेहमी लक्षात ठेवा, त्यांचे डोळे उघडा. जर पुरुषांचे तुम्ही डोळे उघडू शकलात नाही तर स्त्री म्हणून स्वतःला म्हणू पण नका, कारण स्त्री ही शक्ती आहे, लक्षात ठेवा. जर ते तसं विरोध तरी करत असतील तर प्रत्येक येणारी जे सण आहे, नवरात्र उत्सव असो, सरस्वती असो, इतर देवही असो, ह्या सर्व देवींना चुकून पण घरात ठेवू नका. सर्वच्या सर्व फोटो काढा आणि फेकून द्या पाण्यामध्ये. का पूजायचं त्या देवींना? पण ज्या पुरुषांमध्ये स्त्रियांबद्दल अपमानास्तव भाषा जर येत असेल तर त्याची कुठचीही धार्मिक विधी तुम्ही करू नका, मग ती कितीही कुलदैवता असो का कुठचीही असो. जर एवढ्या ठामपणे जर राहत असाल तरच राहा, तरच हे पुरुष असा जराही विचार करणार नाही की आपण स्त्रीकडे अशा पद्धतीने बघितलं पाहिजे. काय बिघडलं त्या जीवाचं छोट्याशा? कुठचं मूल जन्माला आल्यानंतर तुम्हाला गॅरंटी देतं की तुम्ही मरणार त्यावेळेला ते अग्नी देणार? गॅरंटी आहे का? कोण देऊ शकतं का? एक ज्योतिषी आहे का? कुठचा कोण व्यक्ती आहे ह्या पृथ्वी तलावरती जो गॅरंटी देऊ शकतो की हा मूल तू मेल्यानंतर तुला अग्नी देणार? कोणी गॅरंटी देणार नाही, तो स्वतःचीच गॅरंटी देऊ शकत नाही. आज आपण उद्या जगणाऱ्याची गॅरंटी काय? कोणच देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, कधीही मृत्यूचा घाला होऊ शकतो. मग त्या तोच मुलगा तुम्हाला अग्नी देईल आणि तुम्ही तो जिवंत असताना, तो बाजूला असताना तुम्ही मरणार हे कोणी सांगितलं? तो दुसऱ्या देशात गेला असेल तर? तुम्ही गावी असाल आणि तो इकडे कुठेतरी बिझी असला तर? कोणी सांगू शकत नाही. आणि तो तुम्हाला आयुष्यभर पोसणार हे कोणी सांगितलं? तो तुमच्याशी सर्वांगाने चांगला वागणार तो मुलगा हे कोणी सांगितलं? आणि कोणी सांगितलं की ती मुली जन्माला आली ती करंटी आहे, कुळक्षणी आहे, वाईट आहे, हे कोणी सांगितलं? कोणाच्या बापाने हे सांगितलं तुम्हाला? मी आव्हान करतो अशा पुरुषांनाही की असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांना त्यांना नेहमी लक्षात ठेवा की त्या स्त्रीमुळे तू आहेस. हे जर स्मरण जर नसेल तर स्त्रीला जराही शिवू नको, जराही तिच्याकडे पाहू नको, तिचे असलेले पिक्चरही बघू नको, तिचा असलेला फोटो देवतांमधून काढून टाक आणि खरं जीवन एक वर्षभर जगून बघ. आणि खरं जर वर्षभर जगून राहिलास तसाच तर तुला सेल्यूट आहे माझा.
खऱ्या अर्थाने तू पुरुष असशील, मग खरंच पुरुष असशील की तू राहू शकतोस, राहूच शकत नाही. लक्षात ठेवा, ही जोडी भगवंतानी बनवली ना, ही खूप सुंदर बनवलेली आहे, लक्षात ठेवा. हे संपूर्ण विश्व त्याच्यामुळे चाललेलं आहे आणि सुरळीत चाललेलं आहे, आनंदाने चाललेलं आहे. आजपर्यंत कोण कोणाशी भांडत नाही आहे, सर्वांना दोन जोड्या त्याचसाठी भगवंतानी निर्माण करून दिल्या की आनंदासाठी, आणि तुम्ही त्याच्यात बेरंग करता. अरे जिथे लक्ष्मी आलेली असते तिला कडक लक्ष्मी बनवता लहानपणापासून का? नका रे भावंडांनो असं करू. आज समाज हाय लेवलला चालला आहे आणि आपण कुठे चाललो? डोळे उघडा आता तरी, बस झालं अत्याचार स्त्रियांवरती. पूर्वी शिक्षण नव्हतं म्हणून अत्याचार होत होते, पूर्वी संस्कार नव्हते चांगले, माहिती नव्हतं स्त्रियांना म्हणून अत्याचार होते. आज सुशिक्षित स्त्रियांवरती पण तुम्ही असे अत्याचार करता, काय म्हणावं तुम्हाला? आणि सुशिक्षित स्त्रियांनाही देखील मी सांगतो की तुम्ही शिकलेले असताना देखील तुम्ही असे वागता, मग अजून काय पाहिजे तुम्हाला? कसलं स्वातंत्र्य पाहिजे? एवढा कायदा मजबूत असताना देखील तुम्ही घाबरता, खूप लाज वाटते. त्याचं कारण तुम्हीच असता, तुम्हीच स्वतः ठरवता की असं झालं तर तसं. सर्व स्त्रियांनी जर बंद केले हे जर विषय, तर ह्या विश्वामध्ये चुकूनही स्त्री हत्या कधी होणार नाही. सर्व स्त्रियांनी जर एकवटून एकत्र उभे आले सर्व, तर कुठच्या पुरुषाची मजाल आहे की तो भेदेल? बिलकुल नाही. पण स्त्री ही शक्ती आहे, तिने जर ठरवलं संसार सुखाचा करायचा तर ती 100% करू शकते, आणि तिने जर ठरवलं संसार दुःखाचा करायचा तर ती 100% दुःखाचा करू शकते. एवढी पॉवर फक्त स्त्रीमध्येच आहे भगवंताने दिली. म्हणून प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीचा आदर राखणं हे प्रथम कर्तव्य समजा. प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीकडे पाहताना ती आपलीच आहे, आपली सखी आहे, सोबती आहे, ह्या भावनेने बघा. बघा ह्या पृथ्वीतलावर कधीही स्त्रीची हत्या होणार नाही. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.